उमरेड तालुक्यातील 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या देने या गावात घरकुल योजनेचा लाभ अद्यापर्यंत अनेकांना मिळालेला नाहीये। या संबंधित धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे। सुभद्राबाई मेंढे यांचं कौलारू आणि मातीचं जुनं घर मागच्या पावसात पडलं, मात्र त्यावर अद्यापही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली गेली नाहीये। सुभद्राबाई मेंढे यांनी वारंवार ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर आणि आमदार राजू परवे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या, पण अद्याप कोणतंही घरकुल मंजूर झालेलं नाहीये। म्हणून वैतागलेल्या सुभद्राबाई मेंढे यांनी सरकार मी मेल्यावर घरकुल मंजूर करेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। माझ्या मागे कोणीच नाही, मी निराधार आहे, माझं घर पडलंय, कोतवाल फोटो काढून घेऊन गेले मात्र एकही रुपया मिळाला नाही, मी या पडक्या घराच्या कोपऱ्यांमध्ये राहते असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय। आज आम्ही ह्या देनी ह्या गावामध्ये हे सुभद्रा मेंढे यांच्या घरकुलानिमित्त आणि घरकुल यांना मिळून ना राहिलेलं आहे बहुत साऱ्या दिवसापासून। ते आजीबाई माझ्या ऑफिसमध्ये 3-4 महिन्यापासून येऊन राहिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज मी खरोखरच घरकुल पाहिजे आहे का, तिला आवश्यकता आहे का ते पाहण्यासाठी आज स्वतः मी ह्या देनी गावात आलेलो आहोत। तर खरंच आज एक घर इथं पूर्ण पडल्या अवस्थेमध्ये आहे। आज आपल्या उमरेड विधानसभेचे आमदार 3 वेळा सांगतात का मी जईपर्यंत आहो इथची उमरेड विधानसभेची लोकसंख्या जी आहे आम्ही त्याला खुश ठेवू, त्यांचे कामं करू, दुनियाभराचे खोटे असे आश्वासन देतात, पण आज एक छोट्याशा गावामध्ये आज ह्या रस्त्यावरती गंदगी आहे आणि इथचे जे नागरिक आहेत त्यांना घरकुलसुद्धा मिळून ना राहिलं आहे। आणि इथची राज्य सरकार याच्या ज्याला घर नाही पाहिजे आहे अशा आमदारांना मुंबईमध्ये घर बांधून देण्याचं असं आश्वासन आणि त्यांना ठोस असं जागा देऊन राहिली आहे मोठ्या मोठ्या ठिकाणी, पण इथे एक गरीब बाई आहे आणि तो छोट्या गावातले लोक आहेत, आणखी उमरेड विधानसभामध्ये लोक आहेत, त्यांनासुद्धा घरं नाही आहे। आता मागे एक उन्हाळ्यामध्ये मी मागे एक मांडवा या गावामध्ये गेलो, तिथंसुद्धा कुडाकाठीचे घर आहेत, त्यांनासुद्धा घरं मिळाली नाही आहेत। पण आज ह्या बाईला अत्यंत घराची आवश्यकता आहे, तर या सरकारने आणि इथच्या आमदारांनी आपलं पूर्ण लक्ष आपल्या विधानसभेवर द्यायला पाहिजे। दस्तान घर आलं तर कासाठी मले मा कॅन्सल केला तर मी उन्हाळभर मी कासाठी हिंडलो, मग आता उन्हाळभर हिंडल्यावर मग आता सगळे कागद मी ओके केलो ना, मग आता घर पडलं तर हिच्या फोटवा काढून नेला तर मग कोणत्या चुलीत टाकला त्या आईनं। बर, किती दिवस झाले तुमचं घर पडलं? अरे बापा, त्या मागच्या बरसात दिसच पडलं, हे बरसात मी कसंही काढलो याच्या त्याच्या घरी राहू राहू। अच्छा, का करता बरी वागलं बरी नाही तर हे पूर्ण भीत माघार पडते ना, ते दबू नाही राहिलो असतं, मग कसं काय करू? कोणाकडे गेलो अधिकाऱ्याकडे आमदाराकडे? आमदार आताच गेलो याच वर्षी, नाही तर मग पुन्हा गेलो नाही, फोटो पाठवलो तुले पैसे येतील पटवाड्याकडे दिलो तहसीलदाराकडे दिलो तर 5 पैसे नाही आले। हेच लोक म्हणत फोटो काढून नेला तर गुंड पचले फुटले तर ताट फुटले तर म्हणले आणि सगळे भीतच पडली तर फुटणारच आहे ना, मला ती काही काहीच नाही भेटलं, मी गेलो नाही कोणाकडे, तहसीलदाराच्या पटवाड्याच्या रूमवर गेलो, मग मी पाहिलोच नाही, तर आता हे पाहाची केला म्हणून हे पाहिणार नाही तर मी कधी कोणाच्या याची नाही गेलो। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।